स्वच्छ बातमी येते. शालांत परीक्षा हा शिक्षणातला एक महत्त्वाचा टप्पा असतो, पण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतली फी भरू शकली नाही म्हणून चक्क 10वीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना मुकावं लागलं होतं. स्पेस इंटरनॅशनल स्कूलमध्ये असा हा सगळा प्रकार घडला होता. आंतरराष्ट्रीय नाव असणाऱ्या या शाळेमध्ये मुलीला फी थकबाकी राहिली म्हणून शाळेत येऊ दिलं नाही, तिला सुविधा दिल्या नाहीत आणि त्यानंतर हजेरी कमी म्हणून तिलाच 10वीच्या परीक्षेचं हॉल तिकीट नाकारलं होतं. विभागीय शिक्षण मंडळ आणि शाळेतल्या प्रशासकीय घोळामुळे एका मुलीचं वर्ष वाया जाणार होतं. झी 24 तासनं या बातमीचा पाठपुरावा केला, ही बाब सतत लक्षात आणून दिली, ही बातमी दाखवली आणि त्यानंतर झी 24 तासनं ही बातमी प्रसारित केल्यावर मुजोर शाळेच्या व्यवस्थापनानं तिला अखेरच्या क्षणी हातात हॉल तिकीट दिले. अधिक माहिती जाणून घ्या त्यांचे प्रतिनिधी योगेश करे यांच्याकडून. योगेश, तुम्ही सतत या बातमीचा पाठपुरावा करत होतात आणि आपण ही बातमी सतत दाखवत होतो, त्यानंतर आता हा क्षण आज या मुलीला पाहायला मिळतोय. खरंय, एका मुलीचं वर्ष हे वाया जाणार होतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कागदोपत्री कारवाईमध्ये पालकांना अडकवून तिचं वर्ष वाया घालवण्याचं षडयंत्र हे शाळेनं रचलं होतं. त्यामुळे एकूणच ही सगळी परिस्थिती बघता तिचे आई वडील विभागीय मंडळाकडे याचना करत होते, त्या ठिकाणी थांबलेले होते आणि ते बघितल्यानंतर आपण ही बातमी त्यांची प्रसारित केली आणि त्यानंतर शाळेला आता तिची त्यांची चूक लक्षात आली आणि शाळेने त्यांच्याकडून लिहून घेत या ठिकाणी फी शुल्क जे आहे ते नंतर भरू असं लिहून घेत त्यांना हे तिचं हॉल तिकीट दिलेलं आहे. त्यामुळे आता ती तिच्या मराठीच्या परीक्षेला बसू शकली आहे. खरं म्हणजे व्यवस्थापन, शाळेचे व्यवस्थापन आणि फी शुल्क हे प्रत्येक राज्यामध्ये सर्वच ठिकाणी भानगडी सुरू आहे, प्रत्येक ठिकाणी पालकांना त्रास होतोय, पण याच्यावरती कुठलीही नियमावली नसल्यामुळे याचा फायदा शाळा व्यवस्थापन या ठिकाणी शाळा व्यवस्थापनाला मिळतो आणि मग पालकांना त्रास होतो हे यातून दिसून आलंय. गोष्टींमध्ये पालकांना मुलांना अडकवून ठेवण्यापेक्षा त्यांचं वर्ष वाया घालवण्यापेक्षा त्यांना परीक्षा देऊ देणं आणि त्यानंतर त्यांच्याकडनं ही फी घेणं एक वेळ मान्य आहे, पण अशा पद्धतीनं जर हे सगळं घडलं असतं तर या मुलीचं वर्ष वाया गेलं असतं. धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला.